हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रकाशसिंह चव्हाण, डोंबिवली पूर्व केंद्र। मी बापोंगडे डिसेंबर 1999 पासून येतो आहे। बापोंगडे आल्यानंतर माझा जो अनुभव आहे, माझी मिसेसबद्दल मला बोलायचं आहे। मिसेसचा माझा शुगरचा प्रॉब्लेम आहे, अनिता प्रकाश चव्हाण। दादांकडे गेलो, दादांनी आम्हाला शुगरबद्दल डॉक्टर मिथालिया दादरला त्यांच्याकडे पाठवलं, तर तिथून ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला बरंच काही रिपोर्टमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी शुगरमध्ये रिपोर्टिंग व्यवस्थित येत होते आणि चांगलं तिथं सुधारणा होतेच आणि होतेच आहे। परंतु असंच मधीच एक असं एक रिसेंट घडलं की नोव्हेंबर 2018 तिला थोडं शुगरचं प्रॉब्लेम झाला। म्हणून मी संध्याकाळी साधारण 3 दरम्यानची गोष्ट, मी गाडी करून आम्ही मिथालियांकडे चाललो होतो। परंतु जाताना त्या गाडीमध्ये इथून आम्ही निघाल्यानंतर तिला एवढा त्रास झाला की उलट्याच व्हायला लागल्या त्याला, अचानक वॉमिटिंग आणि एवढं झालं की ती साधारण साईनपर्यंत आम्ही गेलो, तर साईनपर्यंत जाणं तर पूर्ण ती अशी म्हणजे झोपलीच की म्हणते मला इथे कुठेतरी ॲडमिट करा, मला पुढे जाताच येणार नाही। पण आमचं रामरक्षा हे चालूच होतं, बापूंचा धावा चालूच होता। बापूंना एवढंच मी सांगते, बापू बघा, आज आम्ही तुमची छोटी ना छोटी कशीही तरी आम्ही तुमची सेवाभक्ती आमचे स्मरण चालूच आहे, पण आज ह्या गोष्टीला अगदी म्हणजे असं झालं की ती आत जिथे म्हणते की मला इथेच ॲडमिट करा, म्हणजे तिची पुढे जाण्याचं हे संपलं तिचं होतं असं तिला वाटत होतं। पण मी तिला धीर देत होतो, माझी रामरक्षा चालूच होती। आम्ही कसे तरी मग मिथालियांगर दादरला पोचलो। पोचल्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला गेल्यानंतर ताबडतोब आतमध्ये घेऊन चेक केलं। चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं घटना आहे, तुम्ही आताच्या आता ॲडमिट करा। की तिच्या अंगामध्ये पाणी एकदम म्हणजे काहीच राहिलं नाही, एकदम कमी झालेलं आहे शरीरातलं पाणी। मग तिथून आम्ही म्हटलं आता करायचं काय, आता इथून केमला न्यायचं तरी आम्ही राहतो डोंबिवलीला। मग त्याने सांगलं की तुम्ही आता एक काम करा, इथून ताबडतोब तुमची गाडी काढून तुम्ही जर जे डॉक्टर आहे तिथे घेऊन जा। मग तिथून आम्ही ताबडतोब डोंबिवलीला आलो आणि डोंबिवलीला आम्ही तिला ॲडमिट केली। ॲडमिट केल्यानंतर तिथे आम्ही ट्रीटमेंट चालू केली। ट्रीटमेंट चालू केले तर त्यांनी सुरुवातीला त्यांनी ग्लुकोजवर लावलं आणि त्याच्यानंतर तासाभरामध्ये त्यांना आम्ही सांगितलं ही घटना सगळी घडली आहे सांगितलं। त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, त्या डॉक्टरने सांगितलं की एक आपण पहिले ग्लुकोज चढवूया। ग्लुकोज चढून झाल्यानंतर तिला तास 2 तिला फार म्हणजे एवढं बरं वाटलं की आम्ही तिची हे केली नव्हती की हे काय होतं नाही काय नाही, तर बापू कृपेने एवढं हे झालं की ते 2 अगदी शुद्धीवर आली, चांगली शुद्धीवर येऊन नंतर मग त्याने ते आपल्या औषधावर चालू करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एवढी शुद्धीवर आली की त्या आणि पण बापूंचा आमचा धावा चालूच होता, म्हणजे रामरक्षा गोरकृष्ण स्तोत्र ज्या पद्धतीमध्ये आम्ही हे होतं चालूच होता, त्या पद्धतीने त्याने ते बापूने एवढी ताकद दिली की त्या 2 ती उठून खडखडे झाली। डॉक्टर पण चकित झाले की हे असं कसं तुमचं झालं, तर आम्हाला त्याने विचारलं पण तुम्ही काय असं म्हणजे कुठच्या सद्गुरूंची सेवा विवा करता काय, तर ना म्हटलं आम्ही तसं सद्गुरू सेवा म्हणजे आम्ही जातो आमचे सद्गुरू आहेत आणि आज त्यांनीच आम्हाला ही ताकद दिली की त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांच्यापर्यंत हिच्या हिला तिला ह्या जागेतून उठवायचं, म्हणजे जी अगदी स्वतःला म्हणत होती की मी संपले आता, तिनेच आम्हाला एक सद्गुरूने जी ताकद दिली आमच्या अनिरुद्ध बापूंनी आणि त्यापासून 2 ओके होऊन 3 ती घरी आली। घरी आल्यानंतर तिने बापूंचं एवढं अगदी मनापासून ते हे केलं, चरण आमचे बापूंचे चरण आहेत तर चरणावर डोकं ठेवून तिने पहिले ती जे काय असेल माफी मागितली आणि सांगितलं की मला ह्याच्यापुढे जरी असं काय झालं तर मला घरामध्येच काय ते होऊ दे, मला असं रस्त्यामध्ये काय होऊ देऊ नकोस, ही तुझ्या चरणी मी प्रार्थना करते। आणि तर अशीच आमच्या बापूंनी ह्याच्यापुढे पण आमची सहकार्य म्हणजे आमच्याबरोबर राहावं मोठ्या आईने बापूने चंडिका कुलने आणि आम्हाला असं धीर द्यावा, ही त्यांच्या चरणी प्रार्थना।
हरिओम श्रीराम अंबज्ञा।